26 जूनला शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. महाराष्ट्र गौरव लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचा नागपूर शहरात पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा याकरिता पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांना निवेदन दिले. महापौर दयाशंकर तिवारी यांनी जागा उपलब्ध असल्यास निश्चितच शाहू महाराज यांचा मनपाद्वारे पुतळा उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. खरं पाहिजे 26 जून ही लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचा दिवस होता आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून संपूर्ण राज्यभर साजरा करण्यात येतो. आमच्या नागपूरचं दुर्दैव असं आहे, ही परिवर्तनाची नगरी आहे, ऐतिहासिक नगरी आहे, क्रांतीभूमी आहे, धम्मभूमी आहे. या ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा पूर्णकृती पुतळा महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर देखील होऊ शकला नाही हे आमच्या नागपूरसमोर दुर्दैव आहे. आणि त्यामुळे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांचा पूर्णकृती पुतळा नागपूर महानगरीमध्ये उभारण्यात यावा यासाठी आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं एक विनंती वजा निवेदन नागपूर नगरीचे प्रथम नागरिक महापौर सन्माननीय दयाशंकरजी तिवारी यांना माझ्या नेतृत्वामध्ये जयदीप कवाडेच्या नेतृत्वामध्ये सर्व आमच्या प्रतिनिधीमंडळाने भेट घेतली आणि त्यांना विनंतीपत्र सादर केलं की नागपूर शहरामध्ये योग्य अशा प्रकारच्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशा प्रकारची विनंती आम्ही केली. आणि मला एका गोष्टीचा आनंद वाटतो की महापौर दयाशंकरजी तिवारी यांनी देखील अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचा प्रतिसाद दिला आणि त्यांनी सांगितलं की आपण योग्य प्रकारची जागा आम्हाला कळवावी, आम्ही देखील प्रयत्न करत आहोत पण आपल्याला उचित वाटेल अशा प्रकारची कोणत्याही प्रकारचा वादग्रस्त नसेल अशा प्रकारची जागा आपण जर अशा प्रकारची सूचना केली तर ती जागा नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेसाठी निश्चितपणे आम्ही देऊ अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. आम्ही विनंती अशी केली की महानगरपालिकेने अनेक पुतळे या ठिकाणी निर्माण केले आहेत थोर पुरुषांचे, त्याचप्रमाणे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा नागपूर महानगरपालिकेच्या वतीनेच उभारण्यात यावा अशाही प्रकारची विनंती आम्ही केली. पण त्यांनी काही तांत्रिक अडचणी सांगितल्या, तरी पण महाराष्ट्र सरकारच्या नागरी विभागाकडे, अर्बन डेव्हलपमेंट विभागाकडे, नगर विकास विभागाकडे आम्ही पाठपुरावा करून नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शक्यतोवर छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशाही प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं. आणि जर नगर विकास खात्याकडून जर अशा प्रकारचा जर अडथळा आला तर महानगरपालिका महाराजांच्या पुतळ्यासाठी स्वतः नगरपालिकेची जागा देईल आणि त्या ठिकाणी योग्य प्रकारचं सौंदर्यीकरण वगैरे करेल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं.